मागच्या भागात काय पाहिलं की शाहिस्तेखान पुण्यात आला. आता पुढच्या भागात आपण काय पाहणार आहोत की शिवरायांनी धाडसी भेद कसा आखला, म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला करण्याचा भेद शिवाजी महाराजांनी कसा आखला. शाहिस्तेखान लाल महालात 2 वर्ष पर्यंत थांबलेला होता, आणि तो नुसतं थांबलेलाच नव्हता तर तो काय करत होता, आजूबाजूच्या सत्तेचा नासधूस करत होता, तसेच पुण्याची नासधूस सुद्धा करत होता. एका दृष्टीने शिवाजी महाराजांना हे चांगलेच होते की शाहिस्तेखान हा लाल महालात होता. तर का चांगले होते, कारण की शाहिस्तेखान हा लाल महालात होता आणि लाल महालाचे दारे कोपरे तसेच वाटा तसेच चोर वाटा तसेच खिडक्या या सगळ्या शिवाजी महाराजांना माहिती होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांना शाहिस्तेखान हा लाल महालात होता हे गोष्ट चांगलीच होती. मग शिवाजी महाराजांनी ठरवले की आता शाहिस्तेखानावर हल्ला करायचा म्हणजे करायचा. तसेच शिवरायांचे हुशार हेर हे शाहिस्तेखानाच्या सैन्यात मिसळून गेले होते आणि शिवाजी महाराजांना माहिती पुरवत होते. खुद्द शिवरायांनी शाहिस्तेखानाकडे जावे आणि त्याला उडवावे असा भेद शिवरायांनी आखला होता. पण अडचण काय होती, ही शाहिस्तेखानाची फौज किती होती, आपण मागच्या भागामध्ये पाहिले किती होती, 1,50,000 होती. ती सगळे सैन्य ती तेवढी सगळी फौज ही लाल महालाभोवती होती. तसेच हत्यारबंद म्हणजे हत्यार सोबत असलेले मराठ्यांना पुण्यामध्ये शिरायचे बंद ठेवले होते, म्हणजे मराठे हे हत्यार घेऊन पुण्यामध्ये येऊ शकत होते का, नाही. मग शिवाजी महाराजांनी एक बेत टाकला, तर तो कोणता, त्यांनी एक दिवस ठरवला 5 एप्रिल 1663 आणि या दिवशी शाहिस्तेखानावर शिवराय हल्ला करणार होते. कितीही अडचण आली तरी सुद्धा शिवरायांनी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. त्या दिवशी मध्यरात होती आणि एक लग्नाची वरात वाजत गाजत चालली होती, चांदणं पडलं होतं. तसेच त्या वरातीमध्ये अनेक पालख्यामध्ये काही लोक पायी तर काही लोक मेण्यामध्ये चालत होते आणि त्या वरातीमध्ये शिवराय आणि त्यांचे माणसं सुद्धा होती. हळूहळू ती वरात लाल महाला पुढे आली, वरात पुढे गेली आणि शिवराय आणि त्यांची माणसे ही लाल महालाकडे गेली आणि सैन्य हे पेंगत होते, कारण की ती कोणती होती, मध्यरात्र होती, त्यामुळे ते झोपलेले होते. आणि शिवराय आणि त्यांची माणसं वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून त्यामधनं लाल महालात शिरले. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की शाहिस्तेखानाची खोड, तर की शाहिस्तेखानाची खोड शिवरायांनी कशी मोडली, तर चला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.